जिरियाट्रिक्स विभाग म्हणजे काय? 60 वर्ष आणि त्याहून जास्त वयाच्या लोकांसाठीचा हा विभाग आहे. या ज्येष्ठ नागरिकांची तपासणी, उपचार तसंच योग्य समुपदेशन, मार्गदर्शन यांचा यात समावेश आहे. यांचा आयुष्याची संध्याकाळ सकारात्मक, आरोग्यमय आणि आनंदी व्हावी यासाठी सुद्धा या विभागाद्वारे प्रयत्न केला जातो. दिवसेंदिवस ज्येष्ठ नागरिकांची संख्या सगळ्या जगात वाढते आहे. भारतात सध्या यांचं प्रमाण 8% आहे. म्हणजेच भारतात जवळजवळ 10 कोटी ज्येष्ठ नागरिक आहेत. सतत सुधारणाऱ्या उपचार पद्धतींमुळे आयुर्मान तर वाढतं आहे, पण त्याचबरोबर वृद्धांच्या समस्या सुद्धा वाढत आहेत. वय वाढायला लागलं की आरोग्याच्या तक्रारी सुद्धा वाढायला लागू शकतात. उच्च रक्तदाब म्हणजेच बीपी, मधुमेह म्हणजे साखरेचा आजार, हृदयरोग, कॅन्सर, सांधेदुखी, कानाचे, डोळ्यांचे, दातांचे विकार, हाडांचा ठिसूळपणा आणि सहज फ्रॅक्चर होणं, वजन खूप वाढणं किंवा फारच कमी होणं, विसरायला होणं, स्मृतीभ्रंश, अर्धांगवायू यासारखे मेंदूचे विकार, एक ना दोन अनेक व्याधी मागे लागतात. शरीराची प्रतिकार शक्ती कमी होते आणि वेगवेगळ्या प्रकारचे जंतू शरीरात सहज प्रवेश करतात. विशेषतः श्वसन संस्थेवर दुष्परिणाम करून न्यूमोनिया सारखे गंभीर आणि घातक आजार होण्याचं प्रमाण वाढतं आणि अनेक आजारांनी ग्रासलं की औषधांचं प्रमाण सुद्धा वाढतं. त्यांचा खर्च वाढतो. कधी कधी औषधं वेळेवर योग्य प्रमाणात मिळत नाहीत. खूप औषधं असली की घ्यायचा कंटाळा येतो किंवा ते परवडत नाहीत किंवा घ्यायची आठवण राहत नाही तर मळमळ होणं, चक्कर येणं असे दुष्परिणाम होऊ शकतात. यामुळे या समस्यांविषयी जर आपल्याला नीट माहिती मिळाली, मार्गदर्शन मिळालं घरच्यांची तसंच डॉक्टर्स, नर्सेस, समुपदेशक या सर्वांची साथ मिळाली तर या समस्या आटोक्यात तर राहू शकतातच, त्याशिवाय त्यांना सहन करण्याची ताकद सुद्धा मिळते. हल्लीच्या विभक्त कुटुंब पद्धती आणि शहरीकरणामुळे तसंच कधी कधी जोडीदार गमावल्यामुळे अनेक वयस्कांना एकटेपणाशी झगडावं लागतं. त्यामुळे खूपदा नैराश्य येतं. हे कमी करण्यासाठी उरलेलं आयुष्य निरामय आणि आनंदी जगण्यासाठी सुद्धा जिरियाट्रिक्स विभागाचे सदस्य मदत करतात. ज्येष्ठांनी एकत्र जमावं, योगासनं, हास्य क्लब, हसत खेळत चालणं, सहलीला जाणं, फिरणं, फोनवर एकमेकाशी संपर्क ठेवणं, गप्पा मारणं यामुळे बराच मानसिक आधार त्यांना मिळू शकतो. आपण ज्यांना मानतो त्या देवाची पूजा करणं, स्मरण करणं, ध्यान करणं, देऊळ किंवा दुसऱ्या प्रार्थनास्थळी जाणं, पोथी वाचणं, भजन करणं हे सगळे श्रद्धेचे रूप आहेत. यामुळे मानसिक समाधान मिळतं, शांती मिळू शकते. तसंच बाहेरचे किंवा घरातले छोटे मोठे कामं केली तर वेळ पण चांगला जातो आणि आपला स्वतःला आणि इतरांना उपयोग होऊ शकतो ही भावना सुद्धा समाधान देते. बरेचसे ज्येष्ठ नागरिक आपल्या अस्तित्वासाठी आपल्या मुलामुलींवर, नातवंडांवर, सुनांवर, जावयांवर अवलंबून असतात. ज्यांनी आपल्याला बोट धरून चालायला शिकवलं त्यांची म्हातारपणची काठी आपण व्हायलाच हवी ना. त्यांना आधार देणं, त्यांना सांभाळून घेणं, त्यांना आनंदी ठेवणं हे आपलं कर्तव्य नाही का? या बाबतीत सुद्धा मार्गदर्शन, समुपदेशन करणं हा जिरियाट्रिक्स विभागाच्या कामकाजाचा एक भागच आहे. तसंच वयस्कांच्या स्मृतीचं प्रमाण किती कमी झालंय, त्यांच्यामध्ये नैराश्य आहे का, आणि असलं तर त्याचा योग्य मानसोपचार देणं हेही ह्याच विभागाचं काम आहे. लहान मुलांमध्ये तसंच वयस्कांमध्ये पडण्याचं प्रमाण जास्त असतं. पडण्यापासून वयस्कांनी शक्य तितकं स्वतःला वाचवायला हवं, कारण आधीच हाडं ठिसूळ झालेली असतात आणि पडलं तर सहजपणे फ्रॅक्चर होऊ शकतं आणि त्यामुळे
गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवा. एकतर घाई करू नका. तुम्हाला जर नीट दिसत नसेल तर डोळे तपासून घ्या, योग्य उपचार करून घ्या. तुम्ही जिथे राहता त्या खोलीच्या जमिनीवर कपडे, चटई, सतरंजी किंवा लहान मुलांची खेळणी किंवा प्लास्टिकच्या पिशव्या जर पडलेल्या असल्या तर सहजपणे त्यावर घसरून पडू शकता. तर जमीन शक्यतो स्वच्छ, त्याच्यावर कुठलाही अडथळा किंवा अडगळ नाही या बाबतीत विशेष काळजी घ्या. बाथरूमची फरशी पडण्यासाठी नेहमीच आमंत्रित करते. ती गुळगुळीत नसावी, असली तर त्याच्यावर जाड रबरी मॅट जी घसरणार नाही अशी असली तर बरं. याशिवाय खुलीमध्ये आणि मोरीमध्ये धरण्यासाठी काहीतरी आधार असावा. जर चक्कर येत असेल तुम्हाला तर डॉक्टरांना दाखवा. चक्कर का येते याचं कारण शोधा आणि जमेल तसा त्याचा उपचार करून घ्या. तुम्हाला चक्कर येते का? मग तुम्हाला बीपीचा आजार किंवा साखरेचा आजार आहे का? काही गोळ्या औषधं घेताय? बरं, ही चक्कर जी येते ती उभी राहिल्यावर येते की कधीही येते? मान दुखते का? मान हलवल्यावर चक्कर येते का? बरं, याशिवाय तुम्हाला उलटी होणं, झोप जाणं असा त्रास पण आहे. कान दुखतो का? किंवा कधी फुटला होता का पूर्वी सुद्धा? बर, असं असेल तर डॉक्टरांना नीट दाखवा. तुमची औषधं जी आहेत ती पण बरोबर घेऊन या, तीही दाखवा. कधी कधी औषधांमुळे सुद्धा चक्कर येऊ शकते. आणि काठी किंवा वॉकरचा वापर करा. बऱ्याच वेळेस संकोच वाटतो या गोष्टी वापरायला, पण असा आधार घेणं आपल्याला पडण्यापासून वाचवू शकतं. त्यामुळे संकोच करू नका. आणि दुसरं म्हणजे चांगल्या प्रतीचे बूट किंवा चप्पल किंवा जोडे वापरायचे, म्हणजे पायालाही त्रास होत नाही आणि घसरून पडण्याची शक्यता सुद्धा कमी होईल. वयस्कांची हाडं ठिसूळ असतात आणि पडलं तर सहज फ्रॅक्चर होऊ शकतं. त्यामुळे सांभाळून चाला. औषधं वेळेवर घ्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्या आणि योग्य प्रमाणात घ्या. काही जर त्रास झाला तर डॉक्टरांना सांगा. औषधांच्या बाबतीत काटकसर करू नका. जी औषधं आयुष्यभर घ्यायची आहेत ती घेतलीच पाहिजे. मधुमेह, बीपी आटोक्यात तर राहू शकतो, पूर्ण बरा होत नाही. त्यामुळे स्वतःच्या मनाने उगच औषधं बंद करू नका. औषधं सुरू केल्यानंतर जर तुम्हाला काही त्रास झाला तर डॉक्टरांना लगेच सांगा. अनेक वृद्धांचे दात खराब झालेले असतात किंवा पडलेले असतात, त्यामुळे त्यांना जेवण्याचा त्रास होतो. तसंच गरिबीमुळे म्हणा किंवा भूक कमी झाल्यामुळे म्हणा, आहाराची क्वालिटी आणि प्रमाण दोन्ही कमी होतं आणि यामुळे अनेक वयस्कांना कुपोषण होतं. वयस्कांच्या आहाराच्या बाबतीत बऱ्याच वेळेस त्यांच्या मुलांचे, सुनांचे समुपदेशन करणं आवश्यक असतं. कारण हे वयस्क या घरातल्या माणसांवर अवलंबून असतात. सर्वांप्रमाणेच वयस्कांना सुद्धा मोड आलेले कडधान्य तसंच वरण भात, खिचडी, उसळी, पोळी, भाकरी, भाज्या असे पदार्थ पौष्टिक असतात. फक्त जर दात नसले तर हे पदार्थ बारीक करून, चुरून किंवा थोडे पातळ करून त्यांना द्यायला हवे. खोबरं, मग ते सुकं असेल किंवा ओलं असेल, अतिशय पौष्टिक. तसंच तीळ, तिळाचे पदार्थ, गूळ, शेंगदाणे. शेंगदाणे तुम्ही भाजून घ्या किंवा ते पाण्यात भिजवून घ्या किंवा त्याचं कूट करा, गुळाबरोबर खा, अतिशय पौष्टिक असत. त्याशिवाय खारीक, खारीकची पावडर, चणे, फुटाणे हे सुद्धा प्रकृतीस चांगले असतात. तर यांचा वापर नियमितपणे वृद्धांनी करायला पाहिजे. याशिवाय मोसमात जी ताजी फळं आणि भाज्या मिळतात आणि जी स्वस्त असतात ती घ्या. जर खाता येत नसेल तर त्यांचा रस करून प्या. यामुळे तुम्हाला व्हिटॅमिन्स मिळतील, खनिज मिळतील आणि हृदयाला आणि मेंदूला सुरक्षित ठेवणारी अँटी ऑक्सिडंट सुद्धा मिळते. दूध आणि दुधांचे पदार्थ लहान मुलासारखेच वृद्धांसाठी सुद्धा वरदान असतात. दूध पचायला हलकं असतं,
दूध, दही, ताक, लस्सी, पनीर किंवा दूध आवडत नसेल तर दुधाचा चहा, कॉफी, कुठल्या ना कुठल्या प्रकारे निदान 1 ते 2 कप दूध दररोज पोटात जायलाच हवं. चालणं हा सगळ्यात चांगला व्यायाम आहे. जमेल तितके, जमेल तेव्हा आणि जमेल तितका वेळ जरूर चाला. पण बऱ्याच वेळेस गुडघे दुखतात किंवा वजन खूप वाढलेलं असतं, चक्कर येत असते, त्यामुळे चालणं अवघड होऊन बसतं. घाबरू नका. अशा वेळेस खुर्चीवर बसल्या बसल्या सुद्धा अनेक प्रकारचे व्यायाम करता येतात, ते करा. यात वेगवेगळे योगासनं असतील किंवा वेगवेगळे सांधे हलवण्याचे व्यायाम असतील किंवा वजन हलके वजने उचलण्याची व्यायाम असतील. यासाठी आपण पाण्याच्या बाटल्यांचा सुद्धा वापर करू शकता किंवा बसल्या बसल्या नुसतेच हात पाय सांधे नियमितपणे हलवू शकता. अगदी टीव्ही बघता बघता किंवा गप्पा मारता मारता सुद्धा तुम्ही व्यायाम करू शकता. याशिवाय मानेचे सुद्धा बसल्या बसल्या हळूहळू व्यायाम करू शकता, गुडघ्याचे व्यायाम करू शकता. यामुळे तुमचे सांधे लवचिक राहतील, स्नायू बळकट होतील, रक्ताचा प्रवाह चांगला राहील, रक्तभिसरण चांगलं राहील, मेंदूला, हृदयाला तसंच शरीराच्या सर्व अवयवांना रक्तपुरवठा चांगला राहील, तुमच्या रक्तातील साखर तसंच कोलेस्ट्रॉल कमी होईल आणि तुमचं बीपी आटोक्यात राहण्यासाठी सुद्धा मदत होईल. तर यासाठी हालचाल करा, व्यायाम करा, जे काही छोटं मोठं काम घरातलं करता येईल ते करा. जर तुम्ही बाहेर फिरायला जाणार असाल तर काळजी घ्या, रहदारीच्या रस्त्यावर शक्यतो जाण्याचं टाळा. गुडघे दुखायला लागले किंवा बीपी, हृदयरोग, लठ्ठपणा यामुळे दम लागायला लागला किंवा झोप जायला लागले तर पायऱ्या चढायला किंवा उतरायला अवघड होतं. आणि तुमचा फ्लॅट जर दुसऱ्या किंवा तिसऱ्या मजल्यावर असला तर बाहेर पडणंच बंद होऊ शकतं. यासाठी रेलिंग किंवा कठड्याला धरून एक एक पायरी हळूहळू उतरा किंवा चढा. शक्यतो सोबत कोणी असलं तर बरंच, नाही तर पायरीवर बसून हळूहळू वरच्या किंवा खालच्या पायरीवर सरका. एक किंवा दोन पायऱ्या झाल्या की काही सेकंद थांबा आणि मग परत पायरी चढायला किंवा उतरायला लागा. स्वतःच्या आयुष्यात थोडीशी शिस्त पाळा, व्यसनांपासून दूर राहा, नियमितपणे काही ना काही व्यायाम करा, अंगावर सूर्यप्रकाश पडू द्या, वेळेवर झोप घ्या आणि योग्य आहार घ्या. व्यसनांमुळे हृदय, मेंदू, हड, फुफ्फुस सर्वांचंच नुकसान होतं, कॅन्सर होण्याची शक्यता वाढते. वय वाढतं तसं हे दुष्परिणाम जास्त प्रमाणात होतात. यासाठी विडी, सिगारेट, तंबाखू, गुटखा, जर्दा, मिसरी, दारू यासारख्या व्यसनांपासून दूर राहणं अत्यावश्यक आहे. व्हिटॅमिन डी हे हाडांना बळकट करण्यासाठी आवश्यक आहे. ते आपल्याला दूध, मासे, अंडी यातून मिळतं. पण सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे ते आपल्याला निसर्गातून अगदी मोफत मिळू शकतं. विचारा कसं? तर सूर्यप्रकाशातून. रोज सकाळी 8 ते 9 वाजताचं जे कोवळं ऊन असतं ते जर आपल्या हातापायांच्या त्वचेवर पडलं तर त्वचेत व्हिटॅमिन डी तयार होतं आणि ते हाडांना सशक्त बनवतं. हा उपाय अवश्य करा. हा, आपलं शरीर मशिनीसारखं असतं. मशीन जुनी झाली की दुरुस्ती, डागडुजी आलीच ना. वय वाढलं की कमी जास्त प्रमाणात झीज व्हायलाच लागते. कटुता येऊ शकते, डिप्रेशन होऊ शकतं. त्यामुळे उरलेलं आयुष्य स्वतःला आणि इतरांना सुद्धा बोजा वाटू लागतं. हे काही झालं तरी टाळायलाच हवं. आयुष्यात थोडीशी शिस्त पाळा.
जगाया, तू मेरे सपने में आया।